अक्षय टावरे आणि घनश्याम इथे मात्र हेड येतोय. गावदे स्पोर्ट्स पूर्ण संघाचा कर्णधार आपण टॉस जिंकताय. अक्षय काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. मागच्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण घेऊन नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी केली, सुशांतनं चांगलं कौशल्य वापरलं. या सामन्यामध्ये देवा टावरे इन असतील का? हो नक्कीच, आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा असतील? त्यांच्याकडनं भरपूर अपेक्षा असेल नेहमीप्रमाणे असते, आणि सर्व खेळाडूंपासून पण 100% अपेक्षा असेल. प्रतिस्पर्धी संघ म्हटलं की एक मातब्बर संघ आहे वडोनगर 11. बरेचसे दिग्गज खेळाडू वडोनगर संघाचे त्यांच्या संघामध्ये आहेत. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल गावदे स्पोर्ट्स पूर्ण संघ? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न वगैरे, आणि असं काही नाही, त्याची त्यांची टीम चांगली आहे, तरी पण फायनल्स वगैरे जिंकले आहेत, तर कुठलाही दबाव वगैरे नसेल, नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच एक चांगला रंगतदार सामना पाहायला मिळेल. हो नक्कीच. ऑल द बेस्ट. घनश्याम, टॉस जिंकला तर काय निर्णय असतं? फिल्डिंग. फिल्डिंग निर्णय थोडासा विरुद्ध आहे. इथे मात्र ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर पॉवर प्लेचा षटक आहे. तुमच्या संघामध्ये चांगले दिग्गज हार्ड हिटर फलंदाज आहेत. कोणावर जबाबदारी असेल सलामीवीरांच्या भूमिकेत? योगेश आणि प्रशांत. योगेश आणि प्रशांत, पहिल्या षटकात किती धावा करण्याचा प्रयत्न तुमचा? 50. पहिल्या षटकात 15. 15 आणि एकंदरीत 4 षटकांमध्ये 50+. 50+. कुठले असे 4 फलंदाज असतील ज्यांच्यावर ही 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा बनवण्याची जबाबदारी असेल? प्रशांत, योगेश, दिनेश चौगुले, राहुल चौगुले. कसं वाटतं आयोजन नियोजन पप्पू म्हात्रे यांची आयोजित नगरसेवक चषक ही टुर्नामेंट? खूप चांगली आहे, आणि त्यावेळी खेळायची संधी दिली आम्हाला, त्यांचे धन्यवाद करतो. ऑल द बेस्ट, थँक्यू. इथे नाणेफेक जिंकतोय तो गावदे स्पोर्ट्स पूर्ण संघ आणि प्रतिस्पर्धी संघ वडनगर 11 या संघाला आमंत्रित केलं आहे प्रथम फलंदाजी. घेऊया एक थोडासा डीजे ब्रेक आणि तदनंतर येऊया या सामन्यासाठी लाईव्ह समालोचन सोबत सुभाष धुमाळ यांच्या समवेत. आमचा सुमित पाटील नगरसेवक झाला, ठाणे भिवंडी शहरात हिरा समजून आला. तर मित्रांनो, आपल्याकडे वेळ बोलूया आपण स्वागताकडे. तालुका क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडू गावदे पूर्ण संघाचा आधारस्तंभ देवा टावरे यांना सन्मानित केलं जाते. या स्पर्धेचे वन मॅन शो आपण पाहू शकतो. पप्पू शेठ म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जात आहे. दरम्यान गावदेव पूर्णा संघासाठी आमचे सहकारी समालोचक विकी टावरे व्हॉइस ऑफ पूर्णा यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच या आयोजनाला तसेच आमच्या कॉमेडी पॅनलसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद व्हॉइस ऑफ पूर्णा विकी टावरे, आपलं हार्दिक स्वागत आहे या चषकामध्ये. तर वडनगर 11 विपक्ष गावदेव पूर्णा या दोन संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच सर्वांचेच लाडके भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे पहिले अध्यक्ष योगेशजी भोईर साहेबांनी त्यांच्या समवेत सुहास पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचे वन मॅन शो पप्पू शेठ म्हात्रे पुरुषोत्तम मिंटोपाध्याय दिवा रेग्युलर आणि 40+चा आयोजन कमिटीकडून आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. हे आपण पाहू शकतो आपल्या टेलिव्हिजन सेटवर वेळपेडेजवर नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे.
भिवंडी ग्रामीण क्रिकेटला ज्यांच्या माध्यमातून एक नवी दिशा, एक नवीन उभारी भरारी ज्यांनी दिली होती, ते भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे दुसरे अध्यक्ष, माजी अध्यक्ष योग्यजी भोईर साहेब, तसेच त्यांच्या समेत सुहास पाटील साहेब, या दोन्ही मान्यवरांचं इथे आगमन झाल्याने त्यांचा या चषकामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर शत्ररक्षण सजवायचं आहे, गावदेव पूर्ण विपक्ष वडनगर इलेव्हन या दोन संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. आपण पाहतोय आता पुरुषोत्तम एंटरप्राइजेस व दिवासपूर दिवा 40+ रेग्युलर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम नगरसेवक चषक 2020 15-15 क्रमांकाचे जे मागे फोर व्हीलर्स पार केलेलं आहे त्या फोर व्हीलर्स चालकाला विनंती असेल. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत दोन संघांनी अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलेलं आहे, त्यामध्ये एकुरा मानकुली संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. तर कालचा दिवस गाजवला होता तो निव्या खारिक इलेव्हन कारिवली या संघाने, पप्या खारिक यांचा संघ आपण कालच्या दिवशी पाहिला होता आणि कालच्या दिवशी उत्कृष्ट प्रदर्शन त्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळालं होतं. आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी सिद्धिनायक अंजूर संघाने चांगलं प्रदर्शन केलेलं आहे, गावदेव पूर्ण संघाने चांगलं प्रदर्शन केलेलं आहे आणि आता मात्र चांगलं प्रदर्शन करण्यासाठी सज्ज होतोय वडनगर इलेव्हन हा संघ. आज पहिल्या सामन्यामध्ये जॉयल एंटरप्राइजेस पिंपला संघाने पराभूत केलं होतं ज्यापासून घोडसे बी संघाला. दुसऱ्या सामन्यामध्ये सिद्धिनायक अंजूर संघाने पराभूत केलं होतं जॉयल एंटरप्राइजेस पिंपला संघाला आणि आज नुकत्याच संपन्न झालेल्या सामन्यामध्ये गावदेव पूर्ण संघाने आव्हान संपूर्ण साधलं होतं जयहरी अंजुरले संघाचं. आणि यानंतर सामना आपण पाहतोय गावदेव पूर्ण विरुद्ध वडनगर इलेव्हन या दोन संघामध्ये. तर गावदेव पूर्ण संघाने आपले क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. हे व्हीआयपी डायचं दृश्य आपण पाहू शकता. योगेश भोईर सर, त्यानंतर आपण बघू प्रतिमेश म्हात्रे, सुहासजी पाटील या स्पर्धेचे वन मॅन शो आपल्याला बघणार. पप्पू शर्ट म्हात्रे साहेब आणि रोशन भोईर यांना आपण पाहू शकता. तर क्षेत्ररक्षण लावण्याच्या तारेत आपण पाहतोय गावदेव पूर्ण संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे गावदेव पूर्ण या संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे ते वडनगर इलेव्हन या संघाला. वडनगर इलेव्हन संघाने बनावती काल्यार मैदानावर आयोजित केवनी स्पोर्ट्स केवनी आयोजित केवनी चषक पटकावला होता. अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहिलं होतं. त्यानंतर चिरोबा बी कोणगाव आयोजित सरपंच चषकावर या संघाने नाव कोरलं होतं. दोन चषक या संघाने यंदाच्या हंगामध्ये BCA मान्यताप्राप्त पटकावलेले आहेत आणि टॉप 10 जे संघ आहेत त्या टॉप 10 संघामध्ये वडनगर इलेव्हन संघ हा रँक करताना आपल्याला दिसतोय. आज जगात भारी 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचे मित्रांनो आज जयंती. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातेच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एकमेव राजा म्हणजे राजा शिवछत्रपती आणि शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुजरा त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने.
सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही शिवाजी महाराजांची शिकवण शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात आज मात्र शिवजयंती आणि शिवजयंतीच्या निमित्त सर्वांना पुन्हा एकदा आमच्या पुरुषोत्तम मिंटो बजेसचा दिवा दिवासपूर दिवा दिवासपूर दिवा 40+चा आयोजन कमिटीकडून शिवजयंतीच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा। तर सलमीजोडी मैदानामध्ये पाठवायचे वडनगर 11 या संघाने आज अंतिम दिवस मित्रांनो आपण पाहतोय नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे गावदेव पूर्णा संघाने आणि नाणेफेक खाल्ल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल वडनगर 11 या संघ। स्वर्गीय सुषमा पप्पू म्हात्रे खेळाडू कक्षामधून दोन्ही सलमेरा सज्ज होत आहेत। योगेश आणि त्याच्या समोर पाहूया कुठला फलंदाज येतोय। तर मित्रांनो आपल्याकडे वेळ आहे वळू आपण स्वागताकडे। नुकतंच आमच्या व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष सन्माननीय आदरणीय योगेश भोईर साहेब आणि योगेश भोईर साहेबांना इथे सन्मानित केलं जाईल आहे। तर विनंती असेल या स्पर्धेचे वनमनशाह पप्पू शेठ म्हात्रे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते माजी अध्यक्ष BCA योगेश भोईरा सरांचा इथे सन्मान करायचा आहे। हे आपण पाहू शकतो योगेश भोईर सरांचा सन्मान इथे केला जातोय। भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष हे पद इथे भूषवत आहेत आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष हे पद त्यांनी यशस्वीरित्या भूषवलेलं आहे। त्यांच्या समवेत सुहास पाटील ज्यांच्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम गुंदोळी मैदानावर धर्मवीर चषकाचं आयोजन धर्मवीर मित्र मंडळ आयोजित सरपंच चषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आणि त्यांचा इथे सन्मान केला जात आहे। हे आपण पाहू शकतो सुहास पाटील यांचा इथे सन्मान केला जात आहे। शॉल त्यानंतर सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे। तर वळूया सामन्याकडे। सामना सुरू होतोय प्रशांत आणि योगेश जोडी मैदानामध्ये आणि गोलंदाज मार्गावर गोलंदाज जतीन येतोय। वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकातल्यासाठी क्षेत्रची व्यवस्था आपण पाहू शकता। पॉलच्या पहिल्या षटकामध्ये दोन क्षेत्ररक्षक ऑलराऊंडमध्ये तैनात केलेले आहेत। त्यामध्ये डीप मिडिक रिझर्वमध्ये एक क्षेत्ररक्षक वायडीश लॉंग रिझर्वमध्ये पाहायला मिळत आहे। थर्ड्या षटकामध्ये बहुतांश क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू सामन्यावर फलंदाज योगेश पहिला चेंडू जोरदार अपील मात्र पंच संमत नाहीत। इम्पॅक्ट कुठेतरी इष्टांच्या बाहेर होता आणि पंचांचा लेग बायचा शरत आहे। अव्वल त्या धावेने अकाउंट ओपन होतोय वडनगर 11 या संघाचा। योगेश याने किवणी चषकामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती। जतीन वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक आलतोय। जतीन षटकामधील पुढील चेंडू या चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये मिस टाइमिंग फटका चेंडूवरील क्षेत्ररक्षक आणि इसे कही थे आसमान से गिरा और खजूर में अटका फलंदाज बात। एक ने छोड़ा लेकिन दुसरे ने पकड़ा रिले फिल्डिंग चा नजारा आपण पाहिला होता। मिलेविल जिला झेल आणि झेलबाचुरवने पहिला फलंदाज लिटिल मास्टर वडनगर प्रशांत पाटील हा गोल्डन डकवर बाद होताना नवीन फलंदाज घनश्याम येतोय। अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलेला मात्र कौतुक करायला गेला क्षेत्ररक्षण ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण करताना हा झेल पकडला होता। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जतीन पुन्हा एकदा सज्ज होत आहे। 20 मध्ये यशराज मागे शॉर्ट थर्मॅन शॉर्ट फाईन लेग ऑफ साईडला आपण बघतोय पॉईंट ना। त्यानंतर कव्हर रिझर्व मध्ये किशोर एक मिड ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय। ऑन साईडला जर बघितलं तर शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट मिड विकेट याला मात्र चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन एक चोटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न डायरेक्ट निशाणा साधलाही होता मात्र इष्टांवर चेंडू धडकला नाही आणि परिणामस्वरूप एक चोटी धाव पूर्ण करतो फलंदाज। धावसंख्या सिंगलने वाढून झालेली ती दोन धावा।
पहिले षटक मार्गस्थ आहे, जतीन पहिले षटक दलतोय. जतीन राइट लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना यावेळी मात्र डाउन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बनतो प्रेक्षक आणि चिन्ह होते लॉंगनच्या वरून सीमापार षटकार. धावसंख्या सहा निवडून दिलेली होती आठ धावा. पहिले षटक मार्गस्थ असताना जतीन फ्रंट लाईन गोलंदाजा गावदीप पूर्ण या संघाचा पहिले षटक आदलतोय. यावेळी पावलांचा चांगला वापर केला होता. यावेळी मात्र मिड ऑफ रिझल मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. तोपर्यंत एक धाव अतिशय वेगाने पूर्ण करतात फलंदाजाने. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या एक निवडून दिलेली ते नऊ धावा. अतिशय भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन युट्यूबच्या माध्यमातून ट्रिपल एस एस एम पी डेन केबल नेटवर्क आणि तिसाईच्या माध्यमातून ही स्पर्धा सध्या आपण पाहू शकता. आपण पाहत आता ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम वन मॅन शो पप्पू शेट म्हात्रे आणि दिवासपूर दिवा आयोजित नगरशोक चषक 2020. यावेळी बॅकफुटवर जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये टोलवलेला आहे. चेंडू जातोय सीमापार चौकार. तर पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या प्रमुख वडनगर एरोने या संघाची धावसंख्या झालेली आहे ती एक बाद 13 धावा. दुसऱ्या अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. नगरशोक चषक 2020 मित्रांनो आपण पाहतोय आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि याच मैदानावर 21 तारखेपासून वन मॅन शो धनाजी मास पाटील आयोजित डॉक्टर सुजित सिंह चषक आपण पाहणार आहोत 21 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी दरम्यान. राकेश गोलंदाजी मार्गवर यावेळी मात्र दिशा फरकडली जाते. पंचांचा वाढचा शेवटी आव्हान तथा स्क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र दिशान चेंडू पाहायला मिळतोय. सिंगल धावसंख्या वाढते. धावसंख्या एक निवडून दिलेली होती धावपलकर 14 धावा. दुसरं षटक घेऊन आलेले गोलंदाजा पूर्ण एक्सप्रेस राकेश टावरे. यावेळी मात्र इनसाइड आउट कवरच्या डोक्यावरून चेंडू येतो स्वीपर गोल मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय मात्र चेंडू जाते सीमापार चौकार. धावसंख्या चार निवडून दिलेली ते 18 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. राकेश टावरे दुसरं षटक आदलतोय. आपण जो सामना पाहतोय गावदेव पूर्ण विपक्ष वडनगर 11 या दोन संघामध्ये अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. हा 22वा बीसी मान्यताप्राप्त मेगावन आपण पाहतोय. या अगोदर 21 मेगावन खेळले गेलेले आहेत आणि याच मैदानावर 23वा मेगावन आपण
पाहणार आहोत, ज्याचा अंतिम दिवस आहे 23 फेब्रुवारी असणार आहे. डॉक्टर सुजित सिंह चषक 2020 आयोजन याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. 21 फेब्रुवारीपासून त्या स्पर्धेला सुरुवात होईल. राकेश टावरे गोलंदाजी मार्गवर यायलो, माता बॅटची एज शॉर्ट टाइम रिझल्टमध्ये आपण पाहतोय चिन्ह ट्रॅव्हल झालं होतं आणि तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाज घनश्याम याला. सिंगल धावसंख्या उडून वगैरे 11 संघाची वाढून होते ती 19. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील गोलंदाज राकेश टावरे धावसंख्या आपण पाहतो धावप्रकार 19 धावा आणि आज 19 फेब्रुवारी या स्पर्धेचा शेवटचा दिवस. त्यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होतो, अगदी खोदून काढलेला फटका मिडविकेट रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं डीपला. मात्र 2 धाव पूर्ण 3 धाव करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि घातक ठरतय घनश्याम याची गेली संपुष्टात. आणखीन एक खतरा बसतोय तो वडोनगर 11 या संघाला घनश्यामच्या रूपाने. धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा. 2 फलंदाज बाद होऊन फॅल मध्ये पडलेले आहेत. पहिला फलंदाज बाद झाला होता प्रशांत पाटील आणि त्यानंतर बाद झालेला आहे घनश्याम. प्रशांत याला कुठल्या धावाचं योगदान देता आलं नव्हतं. घनश्याम मात्र 12 धावांचं योगदान देऊन फॅल मध्ये पडलेलं आहे, ज्यामध्ये एक षटकार आणि एक चौकाराचा समावेश आहे. नवीन फलंदाज होल्डर ऑफ होल्डर नोकर गिरीश येतोय. गिरीश पाटील हिंदाजंगामध्ये जे टॉप 10 गोलंदाज आहेत त्या टॉप 10 गोलंदाजामध्ये गिरीश पाटील याचा समावेश आहे. राकेश बॉलिंग मार्गवर यावेळी सामना करेल फलंदाज योगेश, ज्याने पर्टिक्युलर धावांची अतिशय उत्कृष्ट इनिंग नुकत्या संपन्न झालेल्या केवणी चषकामध्ये कालेरिया मैदानावर वडोनगर 11 संघाकडून खेळली होती. यावेळी स्वीप केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट स्क्वेअर लेग रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. सिंगल धावसंख्या पूर्व सरकत धावसंख्या 1 वाढून झालेली आहे ती 22 22 धावा. राकेश गोलंदाज मार्गवर सामना करत फलंदाज गिरीश पाटील याला चेंडूला फिरकावून दिलेला आहे. योग्य ते उंची आणि योग्य ते अंतर चेंडू शिमार शिमार शुभ अंतर. या 6 धावीने वेगाने वाढून झालेले होते 28 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलेला यावेळी मात्र वाडेश लॉंग ऑफ रिझन मधून गॅप मधून चिडवत होते सीमा पार सौकार. तर अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती आपण पाहतोय. धावपळ 32 धावा
बरोबर 16 सरासरीने प्रति षटकामागे धाव झळकल्या होत्या वडनगर इलेव्हन या संघाने. वडनगर इलेव्हन संघाने या वर्षी अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलं आणि टॉप 10 रँकिंग मध्ये हा संघ नंबर 5 वर रँक करत आहे. दोन विजेतेपद, एक उपविजेतेपद आणि एक उपांत्य फेरीस. तर यंदा जंगमध्ये गावदीप पूर्ण संघ थोडस अनलकी ठरलेला आहे, कारण या संघाने तब्बल 3 वेळा उपांत्य फेरी गाठली होती, सेमीफायनल गाठली होती, मात्र सेमीफायनलमध्ये या संघात 3 वेळा पराभूत व्हावं लागलेलं आहे. यंदा जंगमाचा विचार केला तर यंदा जंगमध्ये नंबर 1 वर 4 विजेतेपद, सर्वाधिक विजेतेपद, 3 उपविजेतेपद आणि 2 उपांत्य फेरीस जयपासून गुरसे ए हा संघ नंबर 1 वर रँक करत आहे. 3 विजेतेपद आणि 1 उपांत्य फेरीस विलासमती राहणार संघ नंबर 2 वर रँक करत आहे. 2 विजेतेपद, 1 उपविजेतेपद आणि 3 उपांत्य फेरीस वीर तनाजी दापोडे ए हा संघ नंबर 3 वर रँक करत आहे. 2 विजेतेपद, 1 उपविजेतेपद आणि 2 उपांत्य फेरीस जयपासून गुरसे बी संघ नंबर 4 वर रँक करत आहे. 2 विजेतेपद, 1 उपविजेतेपद आणि 1 उपांत्य फेरीस नंबर 5 वर रँक करत आहे. सध्या खेळत असलेला वडनगर इलेव्हन हा संघ त्यांना आता नंबर 6 वर 2 विजेतेपद डे स्पोर्ट्स टेंबोली संघ रँक करत आहे. गावदीव वडगर संघ 1 विजेतेपद, 2 उपविजेतेपद आणि 3 उपांत्य फेरीस नंबर 7 वर रँक करत आहे. दिवसपूर दुवा 1 विजेतेपद, 2 उपविजेतेपद आणि 2 उपांत्य फेरीस नंबर 8 वर रँक करत आहे. त्यानंतर गावदीव ओवळी नंबर 9 वर, 10 नंबरवर गावदीव अंजूर, 11 नंबरवर गावदीव वेले आणि 12 नंबरवर एकवीर मानकुली, तसेच 13 नंबरवर तब्बल 3 संघ रँक करत आहेत, त्यामध्ये काल्हेर, पिंपळनेर, दिवे. तर वलिया सामन्याकडे 2 षटकाची समाप्ती, 2 षटकाची समाप्ती, धावसंख्या झालेली होती 32. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, एक आपली तिथे पाहायला मिळतोय. पंचांचा लेग बॅचचा शेर येतोय. धावसंख्या आपण पाहतोय सिंगलने वाढते, धावसंख्या 1 ने वाढून झाली होती 33 धाव. राहुल गोलंदाजी मार्कवर गावदीव पूर्ण संघाने अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन केलं होतं, ज्या चषकावर नाव कोळलं होतं गावदीव अंजूर या संघाने. राहुल बॉलिंग मार्कवर, सामनेकर फलंदाज गिरीश. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे, चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षापासून दूर, बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू डीपला जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या 2 ने वाढून झालेली होती 35 धावा. राहुल तिसरं षटक हदलतोय गावदेव पूर्ण संघाकडून. सामना करायला फलंदाज गिरीश पाटील. यावेळी कंट्रोल पूलचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय मिडू गट क्षेत्रामध्ये. खराब क्षेत्ररक्षण, मात्र चांगलं बॅकअप डीप मिडू गटला आणि तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धाव पूर्ण करतो फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये आणि 2 धावीने वडनगर इलेव्हन संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या 2 ने वाढून झालेली 37. राहुल गोलंदाजी मार्कवर, सामनागर फलंदाज पुन्हा एकदा गिरीश. पावलांचा वापर केलेला आहे, विकेट एरियामध्ये चेंडो ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय किशोर. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धाव पूर्ण, दुहेरी धावीने धावफलक हलता ठेवलेला आहे. मुंबईची लाईफलाईन लोकल आणि क्रिकेटची लाईफलाईन डबल सिंगल आणि डबल धावीने धावफलक आतापर्यंत हलता ठेवलेला आहे तो वडनगर संघाचा फलंदाज गिरीश याने. चांगली रणनीती आपण पाहतोय, मोठे फटके येत नाहीत आणि सिंगल डबलवर भर दिला जाते, सिंगल डबल ज्याला क्रिकेटची लाईफलाईन संबोधलं गेलेलं आहे. चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते वडनगर इलेव्हन संघाच्या फलंदाजांकडून. धावसंख्या आपण पाहतोय धावपळकर 39. राहुल बॉलिंग मार्कवर, सामनागर फलंदाज पुन्हा एकदा गिरीश. याळी लॉप केलेला चेंडूला लॉप टॉट फटका, बॉटमचा चांगला वापर आणि चेंडू जातो सीमा पार, षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका, बॉटेमॅनचा चांगला वापर तिथे पाहायला मिळाला होता आणि चेंडू ज्यावेळी बॅटला लागला होता त्याच्यावर मोर उमटली होती षटकाराची. धावसंख्या 6 ने मुसळुंडी भारतीय धावसंख्या 6 ने वाढून झालेली होती 45 धावा. गिरीश यांनी नक्कीच बॅट आणि बॉलने चांगले प्रदर्शन वडनगर इलेव्हन संघाकडून इंदाच्या अंगामध्ये केलेलं आहे. याले मात्र हेलिकॉप्टर फटका वाडेच्या
लॉन्ग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय, मात्र रोखू शकला नाही हे दोन धावा आणि दोन धावीने उडनगर इलेव्हन संघाची धावसंख्या वाढून झालेली होती. आपण पाहतोय धावपलकावर 47 धावा, तीन षटकांची समाप्ती झालेली आहे. तीन षटकांची समाप्ती नंतर उडनगर इलेव्हन संघाची धावसंख्या 47, हा 22वा ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. आणि आतापर्यंत जर अर्धशतकांचा विचार केला तर तब्बल 36 अर्धशतक झळकवले गेले होते. गेल्या वर्षीच्या अंगामध्ये 36 अर्धशतक झळकवले गेले होते. इंदिरा जंगमध्ये उडनगर इलेव्हन संघाचा फलंदाज केतन पाटील याच्या नावे 3 अर्धशतक आहेत. डी एस पोस्ट टेंबुळे संघाचा फलंदाज प्रत्युक पाटील याच्या नावे 3 अर्धशतक आहेत. एकुरा मानकुळ संघाचा फलंदाज यशपाल माले याच्या नावे 3 अर्धशतक आहेत. दोन अर्धशतके केवणी स्पोर्ट्स केवणी संघाचा हेमंत पाटील याच्या नावे आहेत. आणि दोन अर्धशतके गावदी ओवळी संघाचा फलंदाज जयेश पाटील याच्या नावे आहेत. मात्र या 36 अर्धशतकामध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो केवणी स्पोर्ट्स केवणी संघाच्या हेमंत पाटील याच्या नावे, ज्याने 23 चेंडूमध्ये तब्बल 87 धावा कुठून काढल्या होत्या पिंपळगर या चषकामध्ये. समीर स्पोर्ट पिंपळगर संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या चषकामध्ये हेमंत पाटील याने 87 धावाची एक उत्कृष्ट खेळी केली होती. त्यानंतर दोन नंबरची जी खेळी ती प्रतीक पाटील याच्या नावे 85 धावा. त्यानंतर 78 धावा केतन पाटील आणि 70 धावांची एक अतिशय उत्कृष्ट खेळी ती केतन पाटीलच्या नावे. तर योगेश भोईर सर आणि सुहास पाटील सर आमची रजा घेताना आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल आपला मनस्वी धन्यवाद. भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि भाजपा युवा मोर्चा विद्यमान उपाध्यक्ष योगेश भोईर साहेब आमची रजा घेताना, त्यांच्यासमवेत सुहास पाटील साहेब आमची रजा घेताना, दोन्ही मान्यवरांनी या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपला मनस्वी धन्यवाद. धावसंख्या आपण पाहतो धावपळकर शेवटचे षटक मार्गस्थ 49 धावा. सुशान येथे गोलंदाजी मार्गवर शेवटचे षटक हाताळण्यासाठी सामना करेल फलंदाज गिरीश. याने हुक केलेल्या चेंडूला आणि चेंडू येतो स्क्वेअरच्या वरून सीमा पार, हा गगनचुंबी षटकार. आपण पाहू शकता नजर हटवली होती हुकचा फटका. रिप्ले मध्ये आपण पाहिला होता चेंडूवरची नजर हटली होती, मात्र अतिशय उत्कृष्ट संपर्क चेंडू आणि बॅट मध्ये झाला होता आणि त्याच्यावर मोर उमटली होती षटकाराची. स्क्वेअर लेगच्या वरून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 वाढते, धावसंख्या 6 वाढून होती ती 55. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी गिरीश यांनी आतापर्यंत केलेली आहे. आपल्या इनिंग मध्ये 3 षटकार पेश केलेले आहेत. वैयक्तिक 30 या धावसंख्येवर फलंदाजी करतो गिरीश, ज्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आहे. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी गिरीश याच्या कडून पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावर सुशान पुन्हा एकदा सज्ज होत आहे. सुशान मात्र शांत ठेवू शकला नाही गिरीश या फलंदाजाला. यावेळी लॉर्ड फुलटा चेंडू हॉपल रुगन चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. ते लॉंग ऑफ रिझन मध्ये एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण आणि धावसंख्या 2 पुढे सरकते. धावसंख्या 2 वाढून दिलेली ते 57. आपण जो सामना पाहतोय गावदेव पूर्णा विपक्ष वडनगर इलेव्हन या दोन संघामध्ये, नगरशोक चषक 20-20 हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील दुपारच्या 17 सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी अतिशय उत्कृष्ट फाटका फोर्स केलेला, जबरदस्ती केलेला चेंडूवर आणि जबरदस्ती करताना हा जबरदस्त फाटका होल्डर ऑफ वडनगर गिरीश पाटील याच्या बॅट मधून. मुंबईची पावनी माझी लाडाची मेवणी, मुंबईची पावनी माझी लाडाची मेवणी, फुगली बेडकी वाणी ते पाणी नळाच पिऊन
निज स्वप्नील हे आमचे आता एका वेगळ्या मूड मध्ये येताना यावेळी पूल करण्याचा प्रयत्न चेंडूने बॅट मध्ये संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू समाप्ती गुड लेंथ स्पॉटवर चेंडू पेच झाला होता. धाव संख्या स्थिर आहे आपण पाहतोय धावपळकावर 63 63. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन गतीला ओळखलेला आहे. चेंडूला मेडू करीजन मधून पाठवलेला आहे. 4 धावांसाठी हा चौकार. धावसंख्या 4 ने वर्धलेली ते आपण पाहतो धावपळकावर 67 धावाने 68 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते वडनगर 11 या संघाने गावदेव पूर्ण या संघासमोर. गिरीश यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी. नाबाद आपण पाहतोय 42 धावांची एक अतिशय उपयुक्त इनिंग आपल्या संघासाठी खेळलेली आहे आणि त्याच्याच फलंदाजीच्या जोरावर वडनगर 11 संघाने आपल्या धावपळकावर निर्धारित 4 षटकामध्ये धावा झळकवलेल्या आहेत. त्या 67 आणि 68 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते गावदेव पूर्ण या संघासमोर. आणि आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे करेल गावदेव पूर्णा संघ ज्यावेळी प्रदेश सामन्यास सुरुवात होईल तेव्हा समालोचन कक्षामध्ये आपण आवाज ऐकणार होत. माझे सहकारी संपर्क स्वीट व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट मार्गदर्शक संदीप मोरे सरांचा. धन्यवाद भिवंडी क्रिकेट संगणक आणि धूम मचाने वाले कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. खूप चांगला अभ्यास आहे क्रिकेटबद्दल, खूप चांगलं ज्ञान त्याला अवगत आणि त्याच पद्धतीने स्वतः इंजिनियर आहे. तर तब्बल 68 धावा धावफळकावर हे तर मात्र आव्हानासाठी उभा केल्या जात आहेत. 67 धावा प्राप्त केल्या होत्या फलंदाजी करताना वडनगर 11 या संघानं. एक दावेदार या आजच्या दिवसातील गावदेवी पूर्णा संघाला इथे मात्र सत्व परीक्षेला सामोरं जावं लागेल कारण 68 धावा पूर्ण करणं एक कठोर सत्व परीक्षा असते आणि ती मात्र परीक्षा इथे मात्र जर पास व्हायची असेल उत्तीर्ण करायची असेल तर प्रभावी अस्त्र गुणकौशल्यानं परिपक्व क्रिकेटचं सौंदर्य युद्धनीतीनं योग्य नियोजनबद्ध क्रिकेट खेळणं अत्यंत आवश्यक. सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा दिवा स्पोर्ट दिवा 40+ यांच्या संयुक्त विद्यमान पप्पू म्हात्रे मार्फत आयोजित नगरसेवक चषक 2020 ही स्पर्धा. आज या स्पर्धेचा अंतिम शेवटचा चौथा दिवस सायंकाळच्या 17 मान्यवर यांच्या शुभ उपस्थितीमध्ये इथे मात्र मेगा फायनल खेळला जाईल आणि तदनंतर पारितोषिक वितरण सोहळा इथे संपन्न होईल. सेमी फायनलमध्ये जे जे संघ दाखल झाले होते एकविरा स्पोर्ट्स मानकोली श्री गणेश स्पोर्ट्स भरोडी आणि कालच्या 17 जर आपण विचार केला निव्या 11 कारिवली आणि आजच्या सत्रामध्ये कोण या 8 संघांमधून कुठला संघ सेमी फायनलमध्ये जाईल. कारिवली संघाला आम्ही सायंकाळची जी वेळ दिली आहे ती कारिवली संघांनी त्यावेळेला उपस्थित राहावं.
तर 3 वाजेपर्यंत इथे मात्र कारिवली संघाने दाखल व्हायचं आहे. निब्बे इलेव्हन कारिवली संघाचे काही पाठीराखे क्रीडा रसिक जर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्हाला 3 वाजेपर्यंत इथे या मात्र या क्रीडानगरीमध्ये उपस्थित व्हावं लागेल. सिद्धिविनायक अंजूर संघ इथे मात्र क्वार्टर फायनल मध्ये पोहोचतोय. त्यांचंच आयोजन आपण 23 तारखेला पाहणार आहोत. भव्य दिव्य आयोजन सिद्धिविनायक क्रीडांगण अंजूर येथे. फलंदाजाच्या भूमिकेत 2 शिलेदार आपण पाहतोय. पुन्हा एकदा गिरीश आणि फलंदाज गिरीश गोलंदाज आहे. अक्षय आणि आतिश एक जबरदस्त खेळी गिरीशनं सादर केली होती ज्याने तब्बल 42 धावा नाबाद. इथे मात्र 4 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीनं 12 चेंडू मध्ये इथे मात्र सुरेख चेंडू वाईड यॉर्कर हाताळला होता. मॅचचा स्पर्श करून चेंडू धरणीला चाटून इथे मात्र विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा गिरीश इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न आणि बॅटचा स्पर्श करून इथे मात्र चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आणि दुसऱ्या चेंडूवर यश मिळत आहे. गिरीशला लाभलेलं पहिलं सुयश. वडुनगर इलेव्हन संघाला लाभलेलं पहिलं सुयश. फलंदाज बाद होतोय. धावांचं आव्हान इथे मात्र असताना इथे मात्र सुरुवातीच्या क्षणाला थोडीशी पतझड पाहायला मिळतंय. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गिरीश अप्रतिम चेंडू हाताळतोय आणि स्क्वेअर कट करण्याचा जो प्रयत्न झाला होता फलंदाज अक्षयचा तो मात्र इथे अयशस्वी ठरला आणि तो झेलचीच्या स्वरूपात बाद झाला. शफल क्रॉस होतोय. ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा थोडासा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपण पाहत असाल तर आपण त्यावेळेला ज्या वेळेला फलंदाज फुटवर्क आणि ऑफस्टिकच्या जर बाहेर येऊन खेळत असेल तर तदनंतर 17 इंच हे पंच मोजत असतात. 17 इंचाचं अंतर आणि तदनंतर तो चेंडू वाईट घोषित केला जातो असं क्रिकेट नियमावलीप्रमाणे. इथे मात्र चेंडूला लिफ्ट केलं जातं. एका हातामध्ये सुरेख जेल कॅच ऑफ द टूर्नामेंट. पट्टान्याचा गोलदाना रजे उरू नको टना टना रजे उरू नको टना टना पाय घसरून पडल्यावर. पाहू शकता कशा पद्धतीनं चेंडूला अप्रतिम खेळ लावता मात्र एका हातामध्ये सुरेख झेल दिनेश चौगुले मार्फत. क्या बात है. जबरदस्त अविस्मरणीय क्षण दिनेशच्या आयुष्यातील. दिनेश बऱ्याच स्पर्धा खेळलाय मात्र या मैदानावर हा झेल नक्कीच त्याला अविस्मरणीय राहील. इथे मात्र एकही धाव धावफळकावर नाहीये आणि 2 महत्वाचे फलंदाज गौदी स्पोर्ट्स पूर्णा या संघाचे बाद होत आहेत. वडुनगर संघ एक जबरदस्त आघास देतोय. जागते रहो गौदी स्पोर्ट्स पूर्णा. मात्र इथे मात्र आतिशला थोडीशी युद्धनीती बदलावी लागेल. संयम सुरक्षा आणि आक्रमण या तिन्ही गोष्टीचा अवलंब करून इथे मात्र फलंदाजीला प्रत्यय द्यावा लागेल आतिश आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या 28 धावांचा कळसुबाई शिखर गाठण्यासाठी. एकही धाव नाहीये. 2 फलंदाज बाद होत आहेत गिरीशच्या या षटकात. पायाभरणीच्या या पॉवरप्लेच्या षटकामध्ये इथे मात्र कौशल्य पाहायला मिळतंय ते गोलंदाजाचं. हुकूमत तो प्रस्थापित करतोय आपल्या गुणकौशल्यानं. एवन जोडी यांचं इथं मात्र शुभागमन होत आहे. निलेश पाटील साहेब आणि सुकेश डाकी साहेबांचं इथं शुभागमन होत आहे. इथं मात्र अप्रतिम फटका आणि चेंडू मात्र कव्हर क्षेत्रामधून सी मारीशी बाहेर जातोय. 4 धावांसाठी अप्रतिम चौकार. त्या वसईच्या नाक्यावरी
पोरी भेट मना रविवारी। इथे मात्र चार धावा, निलेश पाटील साहेब येत आहेत आणि आज चौकार येतोय, त्यांचं स्वागत या चौकारानं होतंय आणि या चार धावाने श्रीगणेश होतोय गावदी स्पोर्ट्स पूर्ण संघाच्या धाव फळकाला। चार धावा, जय येतोय स्ट्राईकला, जय मार्फत चांगलं कौशल्य। गिरीश षटकातील पुढचा चेंडू, इथे मात्र चेंडूला खेळतोय, गॅपचा फायदा, युक्तिपूर्ण फटका, मैदानाचं सौंदर्य सादर करणारा स्वीपर कव्हर क्षेत्रामधील दिलखेज नजर नगरसेवक चौकार। क्या बात है, पहा एवन जोड़ी आली, एवन फलंदाजी देखील पाहायला मिळाली गावदेव स्पोर्ट्स पूर्ण संघाच्या जय मार्फत। जसं सुकेश आणि निलेश यांची जोडी, तशी जय आणि वीरूची जोडी, आणि त्याच पद्धतीनं या एवन जोडीला स्वागतासाठी हे दोन चौकार पेश करतोय जय शाफलंदाज जय। तर आमचे आयोजक पप्पू म्हात्रे यांच्या मार्फत सर्व गोष्टींची पूर्तता, मान्यवरांचं स्वागत, मान्यवरांचा पाहुणचार, या सर्व गोष्टी मान सन्मान इथे मात्र पप्पू म्हात्रे देताना या स्पर्धेत। तर गिरीश पहिल्या चार चेंडूवर प्रभाव दाखवला, मात्र अंतिम दोन चेंडूवर जय आपल्या फलंदाजीनं नक्कीच आपला प्रभाव, गावदी स्पोर्ट्स पूर्ण संघाचा प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न। चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि धावांची आवश्यकता आहे ती 60। सरासरी आपण जर पाहिली तर प्रतिषटकामध्ये 20 धावांची सरासरी आवश्यक हे विजय उद्दिष्ट गाठण्यासाठी गावदी स्पोर्ट्स पूर्ण संघाला आतिश आणि जय यांच्या मार्फत एक वेगळी युद्धनीती आखावी लागेल, त्यांना नियोजनबद्ध असं सत्र या वेळा खेळावं लागेल या दोन्ही फलंदाजांना, कारण ज्या पद्धतीनं आतिशकडे एक्सपिरियन्स आहे, जयकडे चांगला क्लास आहे, या गोष्टींची सांगड घालून इथे मात्र या आव्हानाला सामोरं जावं लागेल। तर दुसरं षटक हाताळण्यासाठी वडूनगर इलेव्हन संघाचा दुसरा ट्रम्प कार्ड गोलंदाज येतोय तो राजेश, एक अनुभवी गोलंदाज राजेश रॅडम ओवर द विकेट। शॉर्ट डिलिव्हरी, चेंडूला पुल केलं जात आहे, पुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल, नगरसेवक षटकार। या बात आहे, निलेश पाटील आले त्यावेळेला चौकार आले, सुकेश डाकी साहेब आले त्यावेळेला षटकार आले, क्या बात आहे। सहा धावांची धावसंख्या दुहेरीमध्ये पोहोचते ती 14 एवन जोडी आहे आणि एवन जोडीकडून नक्कीच हातभार या स्पर्धेला लागणार आहे। आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय, राजेशला मात्र यशाचा गमक उलगडतोय आणि दुसऱ्या चेंडूवर त्रिफळाजीच्या स्वरूपात इथे मात्र आतिशच्या खेळीचा अंत। सुकेश डाकी, निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटीलचे शखाने, जिल्ह्याची शान। चौदा धावा धावफळकावर नक्कीच एक गीत सादर करावं अशी मागणी सचिन म्हात्रे यांच्याकडून होते। इथे मात्र क्रमांक 5 आतिश बाद झाल्यानंतर किशोर येतोय, असं वाटलं होतं की आतिशने एक चांगली सुरुवात करून दिली संघासाठी, मात्र आतिश थोडासा प्रभावित झाला यॉर्क चेंडूला आणि इथे मात्र राजेशला यश मिळालं। राजेशला लाभलेलं पहिलं सुयश, वडनगर इलेव्हन संघाला लाभलेलं तिसरं सुयश। क्षेत्रक्षणामध्ये आपण पाहतोय स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, इथं मात्र लॉफ्टेड फटका, चेंडूवर मोहर उमटली जात आहे ती 6 धावांची क्लास 1 फटका, नगरसेवक षटकार। या 6 धावांना धावसंख्या 20 धावांचा टप्पा इथे मात्र पूर्ण करतोय, ज्या पद्धतीनं गिरीशनं शेवटच्या दोन चेंडूमध्ये दोन चौकार खर्च केले त्यावेळेला राजेश नक्कीच एक चांगलं नवचैतन्य घेऊन गोलंदाजच्या भूमिकेत येतो, मात्र पहिल्या चेंडूवर 6 धावा खर्च केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर फलंदाज आतिशला इथे मात्र तंबूमध्ये पाठवतोय त्रिफळाच्या स्वरूपात बाद करून, तदनंतर मात्र इथे मात्र आक्रमण करतोय फलंदाज किशोर।
सुरेख चेंडू, सुरेख फटका, चेंडू मात्र जेल मध्ये कन्वर्ट होतोय. एक तुम्हारी एक हमारी हे सत्र सुरू. फलंदाज बाद. चैता महिन्याचे सप्तमीला न जाऊ चल करल्याचे डोंगराला, झोप लागे न डोल्याला, न जावाच आईचे भेटीला. झेल टिपला गेला आणि ते मात्र पहिल्या चेंडूवर षटकार, तदनंतर गडी बाद, तदनंतर षटकार, तदनंतर गडी बाद. हे घडलेलं गणित इथे आपण पाहतोय. इथे मात्र अजय भुईर, युतिका स्पोर्टचे एक ऑलराउंडर खेळाडू, हे देखील दुपारच्या सत्रामध्ये दाखल होत आहेत. दिवा स्पोर्ट डिबा या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. राजेशला लाभते दुसरं यश, संघाचे चौथं यश. देवा टावरे स्वतः मैदानाच्या आत. या निर्णायक अवस्थेमध्ये संघाला सावरण्यासाठी, संघाची स्थिती मजबूत करण्यासाठी राजेश रायडम अराउंड विकेट. शॉर्ट डिलिव्हरी, चेंडूला हुक केलं जातंय, चेंडू वळतोय, तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये धावता सुरेख झेल प्रशांत मार्फत. अप्रतिम ऍथलेटिक एफर्ट. फलंदाज बाद. ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाचा मानबिंदू, भिवंडी लोकसभेचे कार्यसम्राट, विकास पुरुष, खासदार आदरणीय कपिल पाटील साहेबांच्या सन्मानार्थ हे गीत. 20 धावा. इथे माता ऑन हॅट्रिक येतोय तो गोलंदाज राजेश. विकेटची हॅट्रिक साधण्याची एक सुवर्ण संधी ते मात्र राजेशला असेल. महत्वाचे फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. अक्षय, आतिश, करण, जय, किशोर. करण आणि अक्षयला आपलं इथे मात्र कौशल्य दाखवता आलं नाही. मात्र आतिशनं 6 धावांचं योगदान, जयनं 8 धावांचं, किशोरनं 6 धावांचं योगदान. देवा टावरे स्ट्राईकवर, डावखुरा फलंदाज. नॉन स्ट्राइकला धीरज. राजेश ऑन हॅट्रिक. सुरेख चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर, डिफेन्सिव्ह त्या बॉलर बॅक ड्राईव्ह करतोय तो चेंडू देवा टावरे. आणि अशा पद्धतीनं 2 षटकांची सांगता आणि 2 षटकांच्या अंदी 10 सरासरीनं इथे मात्र 4 गडी बाद 20 धावा उभारतोय तो गावदी स्पोर्ट्स पूर्णा संघ. 12 चेंडू शिल्लक आणि तब्बल 48 धावांची गरज. प्रति षटकामागे आता मात्र 24 धावा आवश्यक असतील विजयासाठी गावदी स्पोर्ट्स पूर्णा या संघाला. चौकारांची जर संख्या आपण पाहिली तर तब्बल 12 चौकार आणि षटकारांची जर संख्या आपण पाहिली तर तब्बल 8 षटकार आवश्यक असतील या विजयासाठी गावदी स्पोर्ट्स पूर्णा या संघाला. जवळपास 2 ते 3 महिन्यापासून मैदानाचे भराव प्रक्रिया, रोलरिंग, तदनंतर विकेटची आखणी, विकेटची दुरुस्ती असेल, विकेट उभारणी असेल, तदनंतर संपूर्ण स्टँड्स, गॅलरीज, VIP कक्ष, तदनंतर सर्व गोष्टी इथे मात्र अंतिम चरणामध्ये येत आहेत. खासदार चषक 2020 या शृंखलेच्या 3रा षटक आतरण्यासाठी स्वतः संघाचा पालक कर्णधार इथे मात्र गोलंदाजी मार्कवर घनश्याम, ज्यानं मनोदय व्यक्त केला होता की आम्ही लगेच एक चांगला खेळ करू पहिल्या सामन्यामध्ये आणि त्याच पद्धतीनं त्यांचा खेळ. इथे मात्र चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, फ्लॅशी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू वळतोय तो बॅकवर्ड पॉइंट मधून. इथे मात्र स्वीपर कव्हर क्षेत्राकडे 3री धाव घेण्याचा प्रयत्न देवा करतोय. यश देखील मिळते. 4थी धाव घेण्याचा मानस मात्र रोखलं जात आहे. यष्टी रक्षक अतिशय चतुर आहे आणि त्याच कारणास्तव इथे मात्र फक्त आणि फक्त 3 धावांवर समाधान व्यक्त करतोय तो फलंदाज धीरज. धीरज आपला अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या पोहोचते 23वर. चेंडू शिल्लक आहेत 11. धावांची आवश्यकता आहे ती 45. 11 चेंडू, 45 धावा. निलेश पाटील साहेब यांचं व्यासपीठावर आगमन होतोय. घनश्याम इथं मात्र लॉफ्टेड फटका, क्लास असणारा हा दर्जेदार नगरसेवक षटकार. बस केला
सरगम सफावा आईलाइन आई तुझा डोंगर धन्यवाद अनुभव एक्सपीरियंस इज बेस्ट जज असं म्हटलं होतं तेच एक्सपीरियंस इथे मात्र कामी आणताना देवा टावरे निर्णायक अवस्थेमध्ये निर्णायक खेळी साकारतोय घनश्याम इथे मात्र प्रदीम फटका चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे मात्र परतावं लागेल देवा टावरे यांना झेलच्या स्वरूपात बाद मात्र देवा टावरे देखील बाद होतोय ज्या पद्धतीनं फलंदाज किशोर बाद झाला त्यानंतर आतिश बाद झाला त्याच पद्धतीने इथे मात्र फलंदाज देवा हा देखील बाद होतोय आणि आता मात्र राहुल मैदानाच्या आत येतोय धावपळकावर धावा त्या 29 धावा तब्बल 39 धावांची गरज चेंडू शिल्लक आहे ते 9 षटकातील पुढचा चेंडू घनश्याम शफल क्रॉस होऊन खेळण्याचा मानस होता रिटर्न क्रीजच्या बाहेर खूपच जातोय हा चेंडू वाईट घोषित करतात पंच अतिरिक्त चेंडू अतिरिक्त धाव अतिरिक्त धावी संख्या पोहोचते 30 वर अजूनही 38 धावांची गरज चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू 38 धावा राईट ऑफ ओवर द विकेट इथे मात्र फ्लॅश स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न चेंडू बोलतोय पॉईंट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण फक्त एकच धाव चेंडू शिल्लक आहेत ते 8 धावांची आवश्यकता आहे ती 37 धावा 8 चेंडू असं सूत्र असं समीकरण या वेळेला गावदी स्पोर्ट्स पूर्ण या संघाला सोडवावं लागेल सुकेश डाके साहेब देखील व्यासपीठावर आगमन होतंय सुकेश डाके साहेबांचं इथे मात्र रिटर्न क्रीजच्या खूपच बाहेर जाणार हा चेंडू व्हाईटचा इशारा पंचांमार्फत धावसंख्या पोहोचते ती 32 धावा सिद्धिविनायक स्पोर्ट्स अंजूर संघाचा खास खेळ पाहण्यासाठी एवन जोडी या व्यासपीठावर पुढचा चेंडू इथे मात्र लेफ्ट ऑफ फटका क्लास असणारा दर्जा असणारा इवन क्लास असणारा नगरसेवक षटकार या 6 धावांना धावसंख्या पोहोचते 38 वर 30 धावांची गरज चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 30 धावा 6 चेंडू 43 धावा आपण पाहिलेत 6 चेंडू 36 धावा देखील पाहिलेत 38 धावा देखील पाहिलेत तर 6 चेंडू मध्ये इथे 7 चेंडू मध्ये या 30 धावा का नाही इथे मात्र मोठा फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय कुठली चूक नाहीये आणि फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद जसं विज्ञान प्रगत झालं तसं मनुष्य जीवन देखील प्रगत झालं क्रिकेट देखील प्रगत झालं आज आपण पाहतोय ज्या वेळेला आपले शेतकरी बांधव सकाळच्या सत्रात आपल्या गाय बैलांना घेऊन चरायला जायचे आता मात्र थोडीशी संस्कृती बदलली आहे आता मात्र गळ्यामध्ये पट्टे घातलेले कुत्रे घेऊन फिरायला सकाळी जाणं काही लोक अवगत करतात धावा आवश्यक आहेत त्या 30 चेंडू शिल्लक आहेत ते 6 शेवटचा षटक संदीप कांबेकर इथे मात्र गोलंदाजच्या भूमिकेत 6 चेंडू 30 धावा संदीप सामना करेल तो फलंदाज जतीन धीरज स्ट्राईकला इथे मात्र फुलटॉस चेंडू
एकच धाव मिळेल जतीनला, एकच धाव समाधान. पाच चेंडू 29 धावा, 5-29 असं समीकरण. पाच 19 हे सूत्र सोडवावं लागेल विजयासाठी या फलंदाजांना. मात्र वडुनोकर संघाचा थोडस पाड जड इथे, मात्र सुरेख चेंडू संदीप मार्फत अप्रतिम चेंडू. ओव्हरपीच चेंडू जास्त वेगानं ऑप्शनच्या थोडासा बाहेर हाताळतोय, प्रभाव पडतोय आपल्या या शैलीतून फलंदाजावर. चार चेंडू शिल्लक इथे, मात्र फुल टच चेंडू, सलग चेंडूला स्वंग केलं जात आहे. काव कॉर्नर क्षेत्राच्या वरून जाणारा नगरसेवक षटकार. चोरीचा मामला मामाही थांबला. या सहा धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 45 वर. अजूनही 23 धावांची गरज विजयासाठी. इथे मात्र विशेप मध्ये खेळलेला हा ऑन ड्राईव्ह फटका, चेंडू डीप मध्ये अडवला जातोय. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या धीरज पूर्ण करतोय. फलंदाज जतीच्या सोबतीनं 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 47 वर. 21 धावांची गरज, चेंडू शिल्लक आहेत फक्त 2. 2 चेंडू 21 धावा. संदीप इथे मात्र जागेवरून चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. अंतिम चेंडू शिल्लक, 21 धावांची गरज. गावदी स्पोर्ट्स अंजूर संघाचा कर्णधार आपण तयार करायचंय, सिद्धिविनायक स्पोर्ट्स अंजूर, क्षमस्व सिद्धिविनायक स्पोर्ट्स अंजूर. इथे मात्र लॉफ्टेड फटका, झेल मध्ये कन्वर्ट होतोय आणि शेवटच्या चेंडूवर देखील संदीप यश प्राप्त करतोय. यापुढची लढत सिद्धिविनायक स्पोर्ट्स अंजूर आणि विजेता संघ वडुनवगर 11 वडुनवगर. अभिनंदन वडुनवगर 11, अभिनंदन दिनेश चौगुले, अभिनंदन संदीप कांबेकर, अभिनंदन गिरीश, अभिनंदन राजेश, अभिनंदन घनश्याम. सामनावीर पुरस्कार नो डाऊट गिरीश, ज्यानं एक अप्रतिम षटक हाताळलं, 2 गडी बाद करत 8 धावा खर्च केल्या आणि 12 चेंडूचा सामना करत 4 षटकार 2 चौकारच्या मदतीनं नाबाद 42 धावांची खेळी साकारली. तोच ठरतोय या सामन्याचा हिरो सामनावीर. आणि या स्पर्धेत गावदी स्पोर्ट्स पूर्णा देवा टावर अँड कंपनी यांनी सहभाग नोंदवला, चांगलं कौशल्य सादर केलं, चांगला खेळ सादर केला, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक आभार. आणि पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. मी विनंती करतोय एवन जोडीमधील सुकेश जाकी साहेबांना. इथे मात्र वडुनगर 11 संघाचा स्टार खेळाडू गिरीश याला सामनावीर पुरस्कार दिला तो एवन जोडीचे शिलेदार निलेश पाटील साहेबांकडून. आणि विनंती असेल सुकेश जाकी साहेबांना, ऍडव्होकेट प्रथमेश सचिन म्हात्रे यांना, कृपया आपण टॉस बॉक्स जवळ या.